शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली. त्याला समाधानाचं भरतच आलं. आनंद त्याच्या हृदयात मावेनासा झाला. त्यानं त्या गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे जुगारली. सूर्य तेव्हा मावळत होता. आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती. ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे ओबडधोबड दिसत होते. त्या अकराळ विकराळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षत होता. वारा मंद वाहत होता, त्यामुळे ते घनदाट जंगल करकरत होतं. आणि त्या जंगलात बसलेली ती 50 झोपडी भेदरलेली होती. जुने पत्रे, चटया, फळ्या, पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला. त्या घरात माणसं राहत होती. दिवसभर पोटाच्या पाटी धावून दमलेली माणसं आता तिथे स्थिरावली होती. सर्वत्र चुली पेटल्या होत्या. हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता. पोरं खेळत होती. एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न बसला होता. त्याच्या हृदयात भयंकर हुरहुर उठली होती. त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती. त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावाच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचेखाली येत होता. भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता. त्याला आता अंधाराची गरज होती, म्हणून तो चुळबुळत होता. त्याची लाडकी लेक नाबदा जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापत होती. हा भीमा अंगापिंडाने जबरा होता. तो भर पैलवानासारखा दिसे. त्याचं प्रचंड मस्तक, रुंद गर्दन, दाट भुवया, पल्लेदार मिशा, रुंद पण तापट चेहरा पाहताच कित्येक दादांना हुडहुडी भरत असे. भीमाचं गाव दूरवाराने काठी होत, पण रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईत आला होता. मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सगळी मुंबई पालथी घातली होती, पण त्याला काम मिळालं नव्हतं. आपणाला काम मिळावं, आपण कामगार व्हावं, पगार आणावा, बायकोला पुतळ्याची माळ करावी अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता. मुंबईत सर्व आहे, पण काम आणि निवारा या दोन गोष्टी नाहीत, यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता. आणि त्या उपनगराजवळ येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं. त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला. तो आपलं रेड्याचं बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत असे. त्यानं टिकाव घेताच डोंगर मागे सरकत असे. त्यानं सुटकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते. त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावरती खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता, कारण त्याला पगार मिळत असे. परंतु 6 महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. तो एका सकाळी कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून ही खाण बंद झाली. आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबावला. उपासमार त्याच्या पुढे नाचू लागली. क्षणात तो विचंबेच्या डोहात बुडू लागला. उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला. अंगातील कापड काखेत दाबून भीमा घरी निघाला होता. तो एका ओढ्यावर थांबला. त्यानं तिथं आंघोळ केली आणि उदासीन मनस्थितीत तो घराकडे फिरला. तोच त्याची नजर एका राखेच्या ढिगावर स्थिरावली. ती राख मड्याची होती. जळकी हाड सर्वत्र पसरली होती. त्या मानवी हाडांच्या जळक्या खुळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला. एखादं मेलं असेल बिचार, कंटाळूनच मेलं असेल, सुटलं असेल एकदाच, असं मनाला सांगू लागला.
आपणही असेच मरणार. दोनच दिवसात उपासमार सुरू. मग नाबदा रडत बसेल, बायको मलूल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही. इतक्यात त्या राखेच्या ढिगावर काहीतरी चमकलं. तसा भीमा पुढे आला. त्याने वाकून निरखून पाहिलं. तिथं एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती. ती चटकन उचलून भीमानं करकरून मूठ दाबली. त्याला आनंद झाला. एक तोळा सोनं आणि तेही मड्याच्या राखेत, याचा त्याला हर्ष झाला. मड्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोधच लागला. जगण्याचा नवा मार्ग सापडला. आणि दुसऱ्याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला. नदी नाल्यातील मसनवटे तुडदवू लागला. प्रेताची राख जमवून तो चाळणीत चाळू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला. बाळी, मुडी, नथ, पुतळी, वाळा असे काही ना काही घेऊन रोज येऊ लागला. भीमाचा हा नवा उद्योग जोरात चालू होता. तो निर्भय होऊन राख चाळीत होता. अग्नीच्या दाबानं प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडात जातं याचा त्यानं ठाव घेतला. जळकी हाडं वेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी. कवट्या फोडी, मनगट कुटी, पण सोनं मिळवी. संध्याकाळी कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येते वेळी नाबदासाठी खजूर घेई. त्याचा तो धंदा अखंड चालला होता. भीमा प्रेताची राख चाळून जगत होता. त्यामुळे जगणे निमरणे यातील अंतरच त्याला कळेनासे झाले होते. ज्याच्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती राख गरीबाची अशी त्याची ठाम समजूत झाली होती. मरावं तर श्रीमंताने आणि जगावं तर श्रीमंतानेच, गरीबाने मरू नये असा त्याचा दावा होता. अवमानित पामराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असं तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत असे. जो मरते समयी तोळाभर सोनं दाढेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याचं मत होतं. बेकारीच्या उग्रतेने त्याला उग्र केलं होतं. तो रात्रंदिवस मसनवट धुंडाळीत होता. मड हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं. त्याचं जीवन मढ्याशी एकरूप झालं होतं. त्याच दरम्यान त्या भागात अनेक चमत्कार घडत होते. पुरलेली मडी बाहेर पडत होती. एका सावकाराच्या तरुण सुनेचं प्रेत स्मशानातून नदीवर येऊन पडलं होतं आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले होते. अलीकडे मडी नदीपर्यंत कशी जातात त्याचं यांना नवल वाटत होतं. कुणीतरी प्रेत उकरून काढीत असावा. पोलीस खातं पाळतीवर होतं. पण मड्यावर पाळत करणं तितकं सोपं नसतं. सूर्य मावळला. सर्वत्र अंधार पसरला. भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं. तेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला. आज हा कुठेतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली, आज कुठे जाणार वाटतं? मला वाटतं हे काम नको आम्हाला. कुठेतरी दुसरी कामं करा. मड, मड्याची राख, सोनं, संसार हे सारं विपरीतच आहे. लोक नावं ठेवतात. तू बोलू नकोस. तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं होतं. तो चिडक्या स्वरातच म्हणाला, मी काहीही करेन, त्यांचं काय जातं? माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवायला येणार आहे का? तसं नव. नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली, भूतासारखं हिंडणं चांगलं नाही, मला भीती वाटते म्हणून म्हणते. मसनवाट्यात भूत असतात असं तुला कुणी सांगितलं? अगं, ही मुंबई एक भूतांचा बाजार आहे.
खरी भूत घरात राहतात आणि मेलेली त्या म्हसणवाट्यात कुजतात. भूतांची पैदास गावात होते, रानात नाही, भीमा म्हणाला. त्याचं हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निघण्याची तयारी केली. तो गुरगुरून म्हणाला, मुंबई चाळून मला काही मिळालं नाही, पण मड्याची राख चाळून सोनं मिळालं. डोंगर फोडला तेव्हा 2 रुपये दिले मला, पण आता सहज ती राख मला 10 रुपये देते. असं म्हणून तो घराबाहेर पडला. तेव्हा बरीच रात्र झाली होती. सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती. मी भीमा निघाला होता. भीमा अंधारातून निघाला होता. त्यानं डोकीला टापर बांधलं होतं, वर पोत्याची खोळ घेतली होती आणि कंबर बांधली होती. काखेत एक अणीदार पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता. त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालीत होता. त्याला कसलीही भीती वाटत नव्हती. सकाळी लुगडं, एक परकर पोलका, खजूर एवढाच विचार करीत होता. आज तो बिथरला होता. वातावरण घुमत होतं, क्षणोक्षणी गंभीर होत होतं. मध्येच एखादं कोळ्याचं टोळकं हुक्की देऊन पळत होतं. एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता. दूर कुठंतरी घुबड घुटकार करून भेसुरतेत भर घालीत होतं. त्या निर्जन जंगलात सर्वत्र ओसाड दिसत होतं. कानोसा घेत भीमा गावाच्या जवळ आला. त्यानं खाली बसून दूर पाहिलं. गावात सामसूम झाली होती. अधूनमधून कोणीतरी खाकरत होतं. एखादा दिवा डोळे मिचकावीत होता. परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून आजच्या सावकाराची नवी खोर शोधू लागला. फुटकी गाडगी, मोडक्या किरड्या बाजूला सारीत या गोरीवरून त्या गोरीवर उड्या मारीत निघाला. प्रत्येक ढेपणीपाशी जाऊन कडी ओढून पाहू लागला. एका रांगेने तो नीर काढीत निघाला होता. आकाशात ढगांनी गर्दी केली होती, त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता. पण एकाएकी वीज उठली होती. ती ढगांच्या कप्प्यात नाचत होती. पाऊस पडण्याचा संभव वाढत होता, त्यामुळे भीमा घाबरला होता. पाऊस पडला की नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती. म्हणून तो चपळाई करत होता. त्याला घाम फुटला नि तो भान हरपला होता. मध्यानरात्रीपर्यंत त्यानं सारं स्मशान चाळलं. या टोकापासून त्या टोकापर्यंत जाऊन पोचला आणि भयचकित होऊन मटकन बसला. वर भरभरत होतं. मोडक्या किरडीच्या जुन्या जावळ्या फडफडत होत्या. जणू कोणीतरी दातच खात असावं आणि त्यामुळे भयंकर घुरघुर उठत होती. कुणीतरी घुळघुरत होतं, मुसमुसत होतं आणि माती उकरीत होतं. त्याला नवल वाटलं. तो पुढे सरकला. तोच सर्व काही शांत झाला. आवाज येईनासा झाला, परंतु तोच कोणीतरी हातपाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला. खटकन जागीच थांबला. विद्युत गतीने भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली. आयुष्यात आजच तो प्रथम भयभीत झाला, परंतु दुसऱ्या क्षणी त्यानं स्वतःला सावरलं. खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजील झाला, कारण जवळच ती नवी कोर होती आणि 10-15 कोल्ली जमून ती चौफेर उकरीत होती. त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता. गोरीवरचे दगड तसेच ठेवून दुरूनच त्यांनी घळी पाडायला आरंभ केला होता. परंतु पुन्हा त्यांच्यातही स्पर्धा निर्माण झाली होती. प्रथम मड्याजवळ कोण जाणार या ईर्षेने
ती एकमेकांवर गुरगुरत होती, पुन्हा नाकानं वास घेत होती. आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवटून माती ओढीत होती. हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला. त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो झपकन त्या गोरीवर जाऊन बसला. लगेच गोरीवरचे दगड उचलून त्यानं त्या कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला. अचानक झालेल्या त्या भडीमारानं कोल्ही चमकली चमकली नि मुरून बसली. तसा भीमाला चेव आला. कोल्ह्या आधी आपणच गोर उखरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला. आणि त्याचवेळी कोल्ह्यांनी भीमाला पाहिला. एक कोल्हा पिसाट होऊन भीमावर धावला. क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला. अंगावरचं पोतं झटकून त्यानं हातातली पहार सरळ धरली. तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला आणि त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला. कोल्हा पुढे येताच त्यानं दणका दिला. झपाट्यानं कोल्हा गारच झाला. बाजूला पडून त्यानं पाय खोडून प्राण सोडला आणि रणधुमाळ सुरू झाली. पुन्हा भीमा गोर उकरू लागला आणि मग सर्व कोल्ही त्याच्यावर तुटून पडली. भयंकर युद्धाला आरंभ झाला. भीमानं निम्मी गोर उकरून मडे अर्धे उघडे केले होते, पण कोल्ह्याच्या हल्ल्यापुढे तो भांबावून गेला होता. आणि हातात पहार घेऊन त्याने ही प्रतिकाराला सुरुवात केली होती. चारही बाजूने कोल्ही त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्ही येईल तिकडून तो दणका मारित होता. कोल्हे तिरपडून पडत होते आणि अचानक लचका तोडून पळत होते. गावाच्या शेजारी ते अद्भुत युद्ध पेटलं होतं. कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्याशी लढत होता. उद्याच्या अन्नासाठी मढ्यासाठी आपली सर्व शक्तीपणाला लावून तो लढत होता. पशु आणि मानव यांचं मृतदेहासाठी दारुण रण पेटलं होतं. सृष्टी निद्रा घेत होती, मुंबई विश्रांती घेत होती. तो गाव निपचित पडला होता आणि त्या स्मशानात सोन्यासाठी नी मढ्यासाठी झटापटीला जोर चढला होता. भीमा प्रहार करून कोल्ह्यांना पाडीत होता. कोल्ही त्याचा मार चुकून त्याचा लचका तोडीत होती किंवा त्याच्या मारानं घायाळ होऊन किंचाळीत होती. भीमा लचका तुटताच हिवळत होता, शिव्या देत होता. शिव्या मार गुरगुरणे किंचाळणे यामुळे ते स्मशान थरारले होते. कितीतरी उशिराने कोल्ह्याचा हल्ला थांबला. अंधाराचा दबा धरून ती सर्व कोल्ही विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरीतील प्रेत काढून मोकळं केलं. तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि त्या गोरीत उतरला. तोच पुन्हा कोल्ही तुटून पडली आणि पुन्हा हाणामारीला सुरुवात झाली. परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर ती कोल्ही पराभूत झाली. त्यांनी आपला पराजय कबूल केला आणि लगेच भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं. मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली. दडदडीत ताटलेलं मड त्याच्या पुढं त्या गोरीत उभं होतं. त्यानं चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पाहिला. एक अंगठी सापडली. कानात मोदी होती, ती भीमानं ओरबडून काढली. नंतर त्याला आठवलं की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार. त्यानं त्याच्या तोंडात बोटं घातली, पण प्रेताची दातखळी घट्ट बसली होती. क्षणात त्याने आपली प्रहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली. एका बाजूनं ती पहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूनं त्याने आपली बोटं त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याचवेळी दबा धरून बसलेली कोल्ह्यांनी कोल्हेकोई केली. सर्वांनी हुक्की देऊन पळ काढला, पण त्यांच्या ओरडीनं गावातली कुत्री जागी झाली आणि कुत्र्यांनी गाव जागा केला. अरे कोल्ह्यांनी प्रेत खाल्ली चला, अरे कोल्ह्यांनी प्रेत खाल्ली चला,
असं कोणीतरी ओरडलं ते ऐकून भीमा घाबरला. त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून किशात टाकली आणि घाईघाईनं पुन्हा डाव्या हाताची बोट प्रेताच्या दाढेत घालून सर्व कोपरे चाचपून पाहिले आणि बोट काढून नंतर पहार काढण्याऐवजी प्रथम त्याने पहार काढली. घटकन त्याची दोन बोट प्रेताच्या दाढेत अडकली. अडकीत त्यात सुपारी सापडावी तशी सापडली. भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली आणि त्याचवेळी गावातून कंदील घेऊन माणसे येत असलेली दिसली. तसा भीमा भयभीत झाला. त्यानं बोटं काढण्याची शिकस्त केली. त्याला प्रेताचा राग आला. त्याच्याकडे येणारी माणसं पाहून तो अधिक चिडला. त्याने हातातील लोखंड प्रेताच्या टाळूवर जोरात मारले आणि त्या दणक्याने त्याची बोटं अधिकच अडकली. प्रेताचे दात बोटात रुतले. त्याच्या अंगात मुंग्या उठल्या. हेच खरं भूत, हे आपल्याला पकडून देणार. लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील नाहीतर मारून पोलिसांच्या हवाली करतील असं वाटून भीमा आगतिक झाला, वैतागला, निर्भाण झाला. सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला. भडव्या सोड मला, तो जोरात ओरडला. गावकरी जवळ येत होते. भीमा अडकला होता. मग त्याने विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातली आणि मग हळूच बोट ओढून काढली. तेव्हा ती कातरली गेली होती. फक्त चांबडीत चिटकून लोंबत होती. ती तशीच मूठ घेऊन त्यानं पळ काढला. भयंकर कळ अंगात घेऊन तो पळत होता. तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता. त्याची स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली. त्याच दिवशी डॉक्टरानं भीमाची दोन बोटं कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली. ती बातमी ऐकून भीमा स्तब्धच झाला आणि आत्तापर्यंत केलेला सर्व प्रवास त्याच्या डोळ्यासमोर रेंगाळू लागला. ती ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला. कारण डोंगर फोडणारी ती दोन बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता.